संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट जो आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। या चित्रपटाचे दिग्दर्शक स्वतः माझ्या सोबत आहेत सर, आपला परिचय आणि नेमके चित्रपटामध्ये काय असं तुम्ही दाखवले जनतेला की जरांगे पाटील यांचा जो संघर्ष होता जीवनावरचा। नमस्कार, मी शिवाय दोलताडे, डिरेक्टर। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट 26 एप्रिल 2024 संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर रिलीज होत आहे। आपण पाहतो की मनोज जरांगे पाटील आता अलीकडे एक वर्ष दीड वर्षात लोकांना माहीत झाले, पण त्यांचा संघर्ष जो आहे तो एक दीड वर्षाचा संघर्ष नाही, त्यांचा संघर्ष खूप जुना आहे। 15-20 वर्षापासूनचा संघर्ष आहे। त्या बऱ्याचशा गोष्टी लोकांना माहीत नाहीत, त्या लोकांना माहीत होण्यासाठी आम्ही हा चित्रपट बनवलेला आहे। आणि त्या गोष्टी जर लोकांनी पाहिल्या तर मी तर म्हणाल की एखाद्या पार अक्षरशः हरलेला व्यक्ती पण असं तडफडून उठलतो आणि मला काहीतरी करायचं आहे असं त्याच्यात ऊर्जा निर्माण होईल असा हा सिनेमा आहे, असा हा मनोज जरांगे पाटलांचा संघर्ष आहे। हा थिएटरमध्ये जाऊन तुम्ही 26 एप्रिलला बघा, कारण जसं तुम्ही मनोज जरांगे पाटलांना सहकार्य केलं, सपोर्ट केला, तसंच त्यांच्याही या चित्रपटाला सपोर्ट करा आणि जागतिक रेकॉर्ड तोडण्यासाठी हा चित्रपट 26 एप्रिल येतो आहे आणि जागतिक रेकॉर्ड तुमच्या सहाय्याने तोडणार आहे। तुमच्यासाठी मीडिया बांधव असतील किंवा महाराष्ट्रातील जे ऑडियन्स आहेत यांच्या सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे। कोणकोणत्या अभिनेत्यांनी याच्यामध्ये पात्राची भूमिका पार पाडली आहे नेमकं? याच्यामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या भूमिका जी आहे ती रोहन पाटलांनी केलेली आहे, त्यांच्या मिसेसची भूमिका जे मल्लार फेम माळसा म्हणजेच सुरभी हांडे यांनी केलेली आहे, त्यांच्या वडिलांची भूमिका मोहन जोशी यांनी केलेली आहे, त्याचबरोबर संदीप पाठक आहे, सागर करंडे आहेत, विनीत बोंडे आहेत, माधवी जोगेकर आहेत, किशोर चौगुले आहेत, संजय कुलकर्णी आहेत, विजय मिश्रा आहेत, सिद्धार्थ आडबुके आहेत, असे खूप स्टारकास्ट मोठे आहे याच्यामध्ये। ज्या दिवशी जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराठीमध्ये जो काही लाठीचार्ज झाला होता त्याचा प्रसंग कसा आहे आणि का करावा वाटला जरांगे पाटलांवर तुम्हाला हा चित्रपट? कारण जरांगे पाटलांचा संघर्ष जो आहे तो लोकांना माहीत नाही, लोकांना फक्त लाठीचार्ज नंतरचे मनोज जरांगे पाटील जास्त माहीत आहे। म्हणजे त्याच्या अगोदरचा संघर्ष जो आहे तो खूप भयंकर संघर्ष आहे की मी तर म्हणालो की तसा संघर्ष जर एखाद्याने पाहिला तरी म्हणाल किंवा जे सल्यूट असेल त्यांना, आणि मी तर म्हणाल मनोज जरांगे पाटील हे माणूस नाहीत, ते एक देव आहेत की पृथ्वीवरती साधारणतः 200-400 वर्षानंतर एखादा कोणतरी देव अवतरण निर्माण होतो, तो मनोज जरांगे पाटलांच्या निमित्ताने तो पृथ्वीवरती जन्म घेऊन ते आलेला आहेत आणि त्यांचा जो इतिहास आहे, त्यांचा जो संघर्ष आहे, बॅकस्टोरी जी आहे ती जर पाहायची असेल तर तो थिएटरमध्ये पाहणं गरजेचं आहे। कारण आपण पाहतो की न्यूज असेल किंवा इतर माध्यमात असेल ते फक्त TRP साठी ज्या आत्ताच्या गोष्टी आहेत ते दाखवतात, पण त्यांची बॅकस्टोरी जी आहे ते जास्त दाखवत नाहीत, ते आम्ही चित्रपटातून दाखवलेलं आहे आणि ते लोकांना माहीत होण्यासाठी आम्ही हा चित्रपट केलेला आहे। अस्तित्वामध्ये आपण वास्तवामध्ये पाहिलं तर शेवटच्या क्षणी अर्थात जरांगे पाटलांना आरक्षण हे अजून तरी मिळालेलं नाही, मुख्यमंत्र्यांनी जो काही आदेश दिला होता वाशीच्या सभेमध्ये त्याचा प्रसंग कसा आहे? कारण आरक्षण तर मिळालं नाही, शेवट कसा झाला आहे चित्रपटाचा? नाही, शेवट चित्रपटाचा मी आता नाही सांगू शकत आणि राजकीय गोष्टीबद्दलही मी काही बोलणार नाही। नक्कीच, आपण पाहू शकतो हे होते संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर जो चित्रपट येतोय त्या चित्रपटाचे डायरेक्टर दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, वसमत, हिंगोली।